जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर येथील पोलीस स्टेशनवर संतप्त जमावाकडून झालेल्या दगडफेकीत 8 कर्मचारी जखमी झाले असून जखमी कर्मचाऱ्यांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते। त्यानंतर या सर्व कर्मचाऱ्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। त्यातील एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। या सर्व जखमी कर्मचाऱ्यांची पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट घेतली। सुमारे 10:20 जामनेरचे पोलीस स्टेशनचे मध्ये दगडफेकची घटना घडली होती। या दगडफेकची घटनामध्ये 6 पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत। त्या 6 पोलीस कर्मचारीला ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून या जळगावमध्ये एक खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। यामध्ये कोणाला कुठल्याही प्रकारच्या गंभीर जखम नाही आहे, सगळे मायनर जखम आहे। 2 लोकांना मायनर फ्रॅक्चर्स आहे आणि उर्वरित लोकांना एक्सरे घेण्यात आलेला आहे। या ठिकाणी पोलीसचे आला अधिकारी, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर आहे आणि या ठिकाणी पण उपस्थित आहे। त्याच्याबरोबर आपले मेडिकल कॉलेजचे डीन साहेब असेल, आपले सिव्हिल सर्जन असेल व इतर शासकीय वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पण या ठिकाणी उपस्थित आहे। सर्व पोलीस कर्मचारीला योग्य प्रकारचे आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि कुठल्याही प्रकारची म्हणजे त्यांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची चिंताजनक घटना म्हणजे नाही आहे। सगळे औषध उपचार या रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे। पुरेशा संख्येमध्ये ब्लडची उपलब्धता पण आहे, काही अडचण नाही आणि वरिष्ठ डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्या औषध उपचार म्हणजे पुढच्या 24 तास या ठिकाणी तो अंडर ऑब्झर्वेशन राहणार आहे आणि त्याला व्यवस्थित औषध उपचार मिळणार आहे याचं आपण पूर्ण नियोजन करतो। जामनेर शहराच्या संदर्भात आता ही जो घटना होती, अबाउट सुमारे 10 त्या ठिकाणी दगडफेकची घटना झाली, अबाउट 10:20 आजूबाजूला। आणि त्याच्यानंतर पूर्णतः पोलीस विभागाने त्या ठिकाणी SP साहेब पण होते, ॲडिशनल SP पण पोहोचले आणि त्यांची पूर्ण टीमने त्या ठिकाणी व्यवस्थितपणे पूर्ण जो घटनास्थळ आहे त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण शांतता आणण्याचं काम केलं। त्या ठिकाणी आता SP साहेब असेल आणि त्यांची पूर्ण टीम अजून त्या घटनास्थळावर आहे। या विषयामध्ये चौकशी चालू आहे आणि नगरपालिकेच्या माध्यमातून जो काही दगड वगैरे त्या घटनास्थळावर होते त्याला पण साफसफाई करण्याच्या आणि सिच्युएशनला पूर्णतः नॉर्मलसीमध्ये आणण्याचा प्रयत्न चालू आहे। सर, काय कारण आलं समोर की एवढं लहान आलं त्या ठिकाणी बिघडलं? यामध्ये कारणच्या संदर्भामध्ये तो पोलीस विभागाची चौकशी झाल्यानंतर ते आपल्याला व्यवस्थितपणे सांगू शकणार, परंतु प्राथमिक माहिती ही आहे की लोकांमध्ये एक गोष्टीची म्हणजे एक फार दुर्दैव आणि दुःखद घटना अबाउट 6-7 दिवस पूर्वी जामनेरमध्ये घडली होती। त्या घटना झाल्यानंतर आरोपीला आज भुसावळवरून अटक करण्यात आला। भुसावळवर अटक झाल्यानंतर म्हणजे एक पोलीस त्याची तपासणी आणि न्यायिक प्रक्रियानुसार जो काही कारवाई आहे ते करत होती आणि त्या आरोपी म्हणजे म्हणजे त्या भुसावळवरून त्याला जळगावला आणून त्या ठिकाणी त्याला व्यवस्थित नियमानुसार त्याची चौकशी प्रक्रिया जो आपले क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे त्याप्रमाणे आणि पोलीस मॅन्युअल आहे त्याप्रमाणे चौकशी पोलीस विभाग करत होते। त्या ठिकाणी मॉबमध्ये अशी एक मागणं होता की या आरोपीला त्यांच्या हवाले करायला पाहिजे, त्याला जामनेर आणायला पाहिजे असं त्याची एक मागणी होती आणि या परिस्थितीमध्ये काय असामाजिक तत्वांनी त्या म्हणजे जो एक संवेदनशील परिस्थिती आहे त्याचा फायदा घेताना या एक घटना म्हणजे केला याच्यामध्ये, परंतु पोलीस विभागाने अत्यंत व्यवस्थितपणे त्याला कारवाई करून आणि पोलीसचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी खूप धैर्य दाखवून हिंमत दाखवून त्या ठिकाणी परिस्थितीला अगदी काही मिनिटांनी त्या परिस्थितीला अत्यंत म्हणजे व्यवस्थितपणे त्याला कंट्रोलमध्ये आणलं। त्या ठिकाणी दंडाधिकारी पण उपस्थित होते, त्यांनी पण लोकांशी संवाद साधला आणि अत्यंत 5-7 अगदी 10 आतमध्ये परिस्थितीला त्यांनी नियंत्रणात आणलं आणि त्या ठिकाणी पूर्ण शांततेचं वातावरण परत निर्माण केलं। परंतु ही दुर्दैव घटना घडलेली आहे आणि याच्यावर पोलीसची पुढील चौकशी चालू आणि चौकशी झाल्यानंतर पूर्ण घटनाक्रम आणि कोणकोण याच्या मागे होते, काय विचार होता, काय काय घटना घडली या सगळ्या गोष्टी समोर। 11 जामनेर पोलीस स्टेशनमध्ये एक 6 मुलींचं मिसिंगचं रिपोर्ट आलं होतं। 6 मुलींचं रिपोर्ट झाल्यानंतर तिथं पोलीस आणि गावकरी सर्व गावाच्या आजूबाजूला सर्चिंग केलेलं आहे आणि अंदाजे ते दिवशी 10 रात्री मुलींचं बॉडी सापडलं होतं।
आणि आमचं पोलिसांचं तपासामध्ये हे निष्पन्न झालं की त्याच गावातली राहणाऱ्या एका माणसाने त्या मुलींवरती अत्याचार केला आणि त्या मुलींना मर्डर केला हे निष्पन्न झालं. आम्ही जामनेर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल केलं आणि त्याच्यानंतर आरोपींना अटक करण्यासाठी 5 वेगवेगळ्या टीम करण्यात आल्या होत्या आणि त्या आरोपींना कालच्या दिवशी भुसावळमधून अटक करण्यात आलेल्या आहे आणि आरोपींना अटक केल्यानंतर आरोपींना जळगावमध्ये आणलं होतं आणि त्या गुन्ह्यातला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे SDPO पाचोरा येरुले हा इथं जळगावात येऊन अटकच्या कारवाई चालू होत्या. त्याच दरम्यान जामनेर पोलीस स्टेशनमध्ये काही लोक जमा झाला आणि काही लोक जमा होऊन त्यांनी असे डिमांड करत होते की आरोपींना आमच्या ताब्यात द्यावी आणि आरोपींना आम्ही त्यांना शिक्षा देऊ असे डिमांड करत होता. तिथला पोलीस स्टेशनमध्ये असलेले अधिकारी आणि कर्मचारी ते पब्लिकला समजून सांगत होता की म्हणजे आरोपींना अशा ताब्यात देणं शक्य नाही आहे. ही गोष्टी समजवत असताना काही वेळानंतर रास्ता रोको केलं आणि तिथं तणावपूर्ण वातावरण झालं होतं आणि पोलिसांवरती दगडफेक झालं आणि त्याच्यानंतर पोलिसांनी स्वल्पबल वापरून त्यांना ते पब्लिकला डिस्पर्स करण्यात आलं होतं आणि त्या दगडफेकमध्ये 15 पोलिसांना जखमा झालं. त्याच्यापैकी 6 पोलीस आताही हॉस्पिटलाइज्ड आहे आणि कोणी सिरियस नाही आहे. आणि त्याच्यानंतर जामनेर पोलीस स्टेशनमध्ये काल झालेला ही घटनामागचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 15 लोकांना अटकचा कारवाई करण्यात आलेला आहे. सर्व बांधवांना मी हीच आवाहन करू इच्छिते, आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेला आहे. तपास एक SDPO दर्जाचा अधिकाऱ्यांकडे तपास आहे आणि त्याचा चांगल्या पद्धतीने आम्ही तपास करू, लवकरात लवकर त्यांच्या चार्जशीट देखील करू आणि कोर्टाला रिक्वेस्ट करू की त्याला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चलवावी आणि जास्त कडक शिक्षा त्यांना देण्यात यावी असं आम्ही कोर्टाला देखील आम्ही रिक्वेस्ट करतो. कोणी सर्व बांधवांनी हीच आवाहन करतो की कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये, आम्ही सर्व जबाबदारी आमचं चांगल्या पद्धतीने पार पडत आहे. ते सर्व घटना घडल्यानंतर अर्धा तासात सर्व शांतता आहे. आता काही तशा तणावपूर्ण परिस्थिती ते जामनेरमध्ये नाही. गुन्हे म्हणजे ते काही लोकांचा नावासहित घेतलं होतं आणि त्याच्यानंतर इतर आरोपी म्हणून घेण्यात आलेलं आहे. ते सर्व CCTV फुटेज आमच्याकडे आहे. जे कोणी म्हणजे अशा कृत्य केलं तर सर्वांचं नाव निष्पन्न करून ते अटकच्या कारवाई करण्यात येईल. एकदा दगडफेक झाल्यानंतर त्यांना पब्लिकली डिस्पर्स करायला स्वल्पबल वापरायला लागलेलं आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.